मंत्री म्हणून मी जाणून घेतलं, म्हणून मी सांगितलं की ते आता न्यायप्रविष्ट आहे, जे काय आता निकाल लागेल निकाल लागल्यानंतर कारवाई करू। अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी विहिरी घेतल्या मात्र त्यांचे पैसे मिळत नाहीत तरी सुद्धा। नाही असं एखादा अर्धा शेतकरी, एखादा नाही 800 अधिक शेतकरी आहेत, जिल्हाधिकारी असतील किंवा इतर प्रशासन करतंय नेमकं काय, आता हा प्रश्न शेतकरी घेऊन येत आहेत। नाही आता माहिती घेतली मी, तर जवळजवळ आता बऱ्याचशा विहिरीचे कामं चालू आहे आणि कुशलचं पेमेंट त्यांना मिळालेलं आहे, थोडंफार कुशलचं राहिलेलं आहे ते सुद्धा मिळून जाईल, काही अडचण नाही त्यांना। बीड जिल्ह्यात उचलली 51 लाख रुपये तब्बल त्यांनी उचलली एक वर्षाभरामध्ये, असं बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घडलंय, तर याचीही चौकशी करताल का, तुमच्यापर्यंत आता माहिती आली का? मी काय सांगतो, माझ्या आता तुम्ही सांगितलं मला, आता मला कळलंय, तर मी माहिती मागवतो आता आणि काय तरी पगार कसं काम न करता कसा पगार उचलला, कोण कर्मचारी आहे काय निश्चित तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब आम्ही बीडच्या प्रशासनातले लोक तुम्हाला माहिती पुरवत नाहीत का मग? असे नाही ना पुरवतात ना, असं थोडं नाही पुरवत, म्हणजे असं थोडं पुरवतात ना काय। जळगाव जिल्हा आहे, असे 2-4 जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे हा विषय, तर मी भूजलवाल्या संघ आणि त्यांच्या संघ पुढच्या आठवड्यात बैठक लावलेली आहे, तरी पाणी पातळी त्यावेळेची म्हणजे पाणी पातळी खोल गेली होती पण आता पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि भूजलवाल्या संघ आम्ही बैठक करून आपल्याला यांना कसं द्यायचं, आता पाणी पातळी वाढली त्यांना विहिरी कशा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। नरेगात घोटाळा करणाऱ्यांना मंत्री म्हणून तुम्ही काय कारवाई करणार? ज्यांनी नरेगात घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर तर कारवाईच करणार ना, त्यांना मंत्री म्हणून काय करणार? मंत्री म्हणूनच कारवाई करणार ना। जिल्हा प्रमुखाविरुद्धात तक्रार आहे, एक बीडचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे काही तक्रार आलेली नाही, प्रशासनाकडे आलेली आहे। शासनाकडे म्हणजे शासन तर आम्हीच आहे ना, कोकण आलेली ना कलेक्टर ऑफिसला, मी काय सांगतो की जर काय तक्रार आहे ती बघून घेऊ। जिल्हा प्रमुखाच्या संदर्भात तक्रारीमध्ये असं लिहिलं की मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्या गावात, 4 कोटीचा घोटाळा माझ्यापर्यंत आले नाही, मी तपासून घेतो काय नेमकं काय, दोषी आढळले तर कारवाई होईल, दोषी असेल तर कारवाई होणारच ना, कोणी असून द्या काय, कोणी असून द्या, जर दोषी असेल तर कारवाई होणार, काय घोटाळा आहे ते तपासतो आम्ही। पंचायत समितीमध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे भरतीचा, काही भरती वगैरे होणार आहे? होणार आहे, जे काही तांत्रिक अधिकाऱ्याचा आज प्रश्न आलेला आहे तर आम्ही ते प्रश्न सोडवणार आहे मी काय, आणि त्याच्यासाठी जे आज आढावा बैठक घेतलेली आहे, काही अपूर्ण कामं असतील काही काय काय अडचणी त्या सामावून घेण्यासाठीच आजची बैठक लावलेली। बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये 9 कर्मचारी असे आहेत, दखल स्वतः न्यायाधीशांनी घेऊन कलेक्टरची बदली करावी असे आदेश काढले होते, इतिहासात पहिल्यांदा घडलं होतं, स्वाभाविक आहे की या संदर्भात काही चर्चा केली का आणि कुठली माहिती घेतली का? नाही नाही मी माहिती घेतलेली, आता हा विषय जो आहे हा 2011 पासूनचा आहे बरोबर, आणि हा विषय आता 2011 आहे, हा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे आता जे काही निकाल लागन आणि त्याच्यानंतर जे काही निकाल लागेल त्याच्यानंतरच कारवाई होईल त्याच्यात, पण त्याचं गांभीर्य कसं आहे, कारण जर जे गांभीर्य स्वतः कोर्टामध्ये पोहोचलं स्वतः न्यायाधीशांनी बघू